महिलेशी अश्लील संवाद आणि विशिष्ट धर्मविषय वादग्रस्त विधान करणे उमरेड पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा मंत्री डॉक्टर मुकेश दत्तात्रय मुद्गल यांच्या अंगलट आले आहे. या संदर्भात मुद्गल यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांची शुक्रवारी भाजपमधून 6 वर्षांसाठी हकलपट्टी करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजबी यांनी जारी केले आहे. या प्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात कदीर मुकबूल शेख यांनी तक्रार नोंदवली होती. गुरुवारी भांडवी गुन्हा दाखल करीत मुकेश मुद्गल याला अटक करण्यात आली होती. शुक्रवारी उमरेड न्यायालयात मुद्गल याला हजर करण्यात आले. न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली. त्यानंतर शनिवारी उमरेड न्यायालयात हजर केल्यानंतर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर मुद्गल यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. संभाषणाची क्लिप आणि आवाज एकच आहे अथवा नाही याबाबतची तपासणी करण्यासाठी आवाजाचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले जाणार आहेत. शिवाय डॉक्टर मुकेश मुद्गल आणि संबंधित महिला यांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून SDR CDR ची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.